जिला मजल गांव आगर में सैकड़ों कर्मचारियों की उपस्थिति में एसटी टॉयलेटर्स जनसंघ संगठन की नेम प्लेट का अनावरण किया गया। इस दौरान अनुसूचित जनजाति मेहनतकश जनसंघ के प्रदेश सचिव सहित अन्य कार्यकर्ता ने जनता की समस्याओं को जाना और समस्याओं को दूर करने पर चर्चा की गई। वहीं धनंजय वालेकर और प्रवीण महिते ने सभी कर्मचारियों को बहुमूल्य मार्गदर्शन दिया। विभागातील माजलगाव आगाराचं फलकाचं अनावरण म्हणजे 250 आगारातून महाराष्ट्रातलं हे 241 व फलकाचं अनावरण आहे। त्यासोबतच 9 उरलेले उर्वरित आहे ते लवकरच होणार आहे। अर्थात 250 आगारामधून जवळजवळ 66,000 संख्येने सदस्य या एस टी कष्टकरी जनसंघाचे झालेले आहेत। राज्य सचिव म्हणून मी यांना एक शब्द देतो, अधिकाऱ्यांच्या जाचाला घाबरू नका, त्याची नोंद आपण प्रत्यक्ष प्रत्येक अधिकाऱ्याची घेत आहोत। अधिकाऱ्यांना हा इशारा आहे गर्भित, त्यांनी लक्षात राहू द्या, येणाऱ्या 4 महिन्याच्या नंतर तुम्ही किती जरी स्वतः प्रयत्न करून स्वतःच्या गावाजवळ जरी आलात, तिथं अत्यंत प्रशासनाकडून त्रास दिला जातोय, तर त्रास कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही हे दौरे चालू केलेले आहेत। एस टी कष्टकरी जनसंघ निश्चित स्वरूपात एस टी कामगारांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही। आजपर्यंत ज्या 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 संघटना एस टी मध्ये होत्या, ज्या 28 27 28 संघटना होत्या, त्या सगळ्या संघटना आम्ही आमच्या आयुष्यातून बाहेर काढल्या आहेत।